नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण कालपासून दररोज बँक निफ्टीचे डेली अनालिसिस जे आहे ते काय केले करायला सुरुवात केलेला आहे. त्याचा पहिला काल व्हिडिओ जो आहे तो काय केला होता मी बनवला होता, त्यामध्ये जे काय लेवल सांगितलं होतं, जे काय माहिती बघितली होती ते तुम्ही आज टेस्ट करून बघितलंय त्याचे काय काय झालं नेमकं. त्याचबरोबर मी आज जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला जे कॉल दिले होते हा कॉलनं कशा पद्धतीची मुवमेंट दिले ते पण काय करेल मी दाखवेल. हे करण्या अगोदर माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की मित्रांनो, अजूनपर्यंत खूप लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, फक्त तुम्ही व्हिडिओ बघताय आणि सोडून देताय. प्लीज युट्यूबला काय करा, आपल्याला सबस्क्राईब करा. कारण का इथून पुढे दररोज तुम्हाला मी बँक निफ्टीचे व्हिडिओ शेअर करणार आहे आणि त्याचा पहिला अपडेट जे आहे जर तुम्हाला मिळवायचं असेल, घ्यायचं असेल आणि व्हिडिओ बघायचं असेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते काय होत आहे युट्यूबमुळे मिळेल. त्यामुळे प्लीज पहिल्यांदा काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर. ओके, थँक्यू. तर ओके बघा, तर आज बँक निफ्टी जो आहे तो कुठं क्लोज झाला हे मी पहिल्यांदा सांगतो. आज बँक निफ्टी जो आहे तो ओपन झाला होता 32,610 ओपन झाला. त्यानंतर बँक निफ्टीन जो हाय तयार केलाय तो 33,009 हाय तयार केलाय. आणि मी तुम्हाला काल देखील सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आपल्याला 2-3 टार्गेट जे आहे ते बघायचे. 33,000 वरती जर क्लोज झाला तसा 33,020 आणि 30 जर वरती गेला तर 250 ते 300 पॉईंटची मुवमेंट येईल असं मी सांगितलं होतं. पण दुर्दैवाची गोष्ट इकडे बँक निफ्टी गेलाच नाही, पण तरी पण त्या कॉलमध्ये जबरदस्त पैसा बनला. तो काय बनला, कसा बनला हे पण मी तुम्हाला दाखवेल. कुठून एंट्री घेतली होती ते पण सांगेल मी तुम्हाला. त्याचबरोबर आज बँक निफ्टीने जे क्लोजिंग दिलं मित्रांनो ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मी आजचं मार्केटचं जे क्लोजिंग आहे ते खूप महत्वाचं आहे. मार्केटचं जे क्लोजिंग झालं आज 32,293 क्लोजिंग झालं. आणि मित्रांनो, दुसरा अजून एक याच्यात महत्वाचा पॉईंट असा आहे मार्केटसाठी की पाठीमागच्या 3 दिवसापासून, फ्रायडे असेल, सोमवार असेल आणि आज मंगळवार, लास्ट 3 ट्रेडिंग सेशनमध्ये इंडेक्स वरती फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांचा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू कसा माहिती का, बेरिश आहे. बेरिश म्हणजे त्यांनी शॉर्ट पोझिशन बनवले. म्हणजे मार्केटमध्ये पाठीमागच्या 4-3 दिवसामध्ये कंटिन्यू सेलिंग सुरू आहे आणि कालचं जे बाईंग होतं ते पण आज पूर्णपणे ऑब्झर्व करण्यात आलं. बघा, आणि आज वार कोणवार आहे हा सर्वात महत्वाचं जे आहे मंगळवार आहे आणि उद्या बुधवार आहे. आता गेम तर मेन इथून सुरू होतोय त्याचा बुधवारचा. का तर गुरुवारी एक्सपायरी असते आणि बऱ्याच वेळेला वन डे मायनस एक्सपायरी बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हरिंग होतं. काय म्हणतोय मी, एक्सपायरी वन डे मायनस वन डे जे आहे ते बँक निफ्टीमध्ये बऱ्याच वेळेला इंडेक्समध्ये शॉर्ट कव्हरिंग होतं. कारण का मार्केटमध्ये जर सलग 3-4 दिवसाचं सेलिंग असेल तर गुरुवारी एक्सपायरी न करता बुधवारीच काय केलं जातं, ते सगळे शॉर्ट कव्हर केलं जातात. अपसाईडला मोठी मुवमेंट येते. म्हणजे काय होऊ शकतं, उद्या शॉर्ट बिल्डअप होणार ना, मार्केट शॉर्ट कव्हरिंग मध्ये जाणार, नेमकं उद्या काय होणार आहे हेच काय करायचं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मी तुम्हाला पहिल्यांदा मी आज जे दिलेले कॉल आहेत ते काय करतो या ठिकाणी दाखवतो. मी तुम्हाला बँक निफ्टी जो आहे तो सकाळी कितीला ओपन झाला हे काय केलं होतं त्या ठिकाणी सांगितलं होतं. बाबा मार्केट जे आहे ते काय करायला लागले या ठिकाणी सध्याला ओपन व्हायला लागलं हे मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं. कितीला ओपन होते म्हणून सांगितलं होतं मार्केट. या ठिकाणी मी मार्किंग करतो, मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात देते की बाबा मार्केट जे आहे हे काय करायला लागले. मी 9:08 मेसेज टाकला होता की तुम्हाला काय करायचं आहे, 33,000 सीईवरती फोकस करायचं आहे आणि ऑप्शन मध्ये कुठून एंट्री घ्यायचं आहे मी तुम्हाला नंतर सांगतो म्हणून सांगितलं. आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला ऑलमोस्ट 200 लोक जॉईन झालेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत तुम्हाला जर असे कॉल मिळवायचे असतील आणि टेलिग्रामला जर जॉईन व्हायचं असेल तर 1 रुपया तुम्हाला खर्च येत नाही, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये मी माझं झिरोदा आणि ऑपस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक दिले, फक्त त्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम ग्रुप जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जॉईन करा. मी 9:16 मेसेज टाकला होता की बाबा 33,000 सीई तुम्ही काय करा, 366 वरून बाय करा. पण मार्केट पहिल्यांदा वर गेला आणि परत लगेच खाली आलं स्पीडनं आणि तिथं एसएल वगैरे मी सगळं टाकून ठेवलं होतं. पण त्यानंतर मी लगेच 2 मिनिटांमध्ये हे चेंज केलं. 9:18 मी सांगितलं होतं जेव्हा 33,000 सीई आपल्याला बाय करायचा आणि तो 315 वरून बाय करायचा. 18 सांगितलं, त्यानंतर लगेच तो ऍक्टिव्ह पण झाला, त्याचा एसएल जो आहे तो 303 पॉईंटचा एसएल दिला. आणि मित्रांनो, माझं एक वैशिष्ट्य आहे, मी 20 ते 25 पॉईंटच्या वरती एसएल घेत नाही किंवा घेऊ देत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, त्यानंतर तो ऍक्टिव्ह झाला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एसएल बदलू नका हे सांगितलं होतं. त्यानंतर त्या 33,000 जो सीई आहे त्यानं जो हाय तयार केला तो 341-353 हाय तयार केला आणि 353 हाय तयार केल्या केला मार्केटचा जो सेंटिमेंट आणि मार्केटचं जे बिहेव्हिअर आहे हे बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं की आपल्याला एसएल वरती घेणं गरजेचं आहे. म्हणून मी 315 एसएल दिला होता आणि त्याच वेळेला लगेच एसएल दिल्या दिला लगेच सांगितलं होतं 1 मिनिटामध्ये जेव्हा तुम्हाला प्रॉफिट वगैरे बुक करायचं असेल तर स्वतःच्या क्षमतेनुसार काय करा,
बुक करा. काही लोकांनी प्रॉफिट बुक केलं, काहींना प्रॉफिट बुक करणं पण जमलं नाही. त्यानंतर 315 ला काय केलं होतं, मी एक्झिट करायला होतं. म्हणजे जिथं एंट्री घेतली तिथंच आपण काय केलं, ह्या कॉलमध्ये बाहेर पडलो. म्हणजे 30-35 पॉईंट आपल्याला याच्यामध्ये मुवमेंट मिळाली. त्यानंतर लगेच मी 32,500 पी 310 वरून बाय करायला सांगितलं होता आणि त्याचा 296 एसएल दिला होता आणि तो नंतर ऍक्टिव्ह पण झाला आणि त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं एसएल बदलू. आणि ह्याचा मात्र आपला काय झाला, हा एसएल काही मिनिटांमध्ये हिट झाला. ओके, असू द्या, काय अडचण नाही. परत मी जोपर्यंत ऍक्टिव्ह परत तोच मेसेज टाकला 9:40 म्हणजे आपला एसएल एक्झिट किती झाला, पीईचा 32,500 जो पीई आहे हा पीई आपला एक्झिट झाला होता 9:31 आणि त्यानंतर लगेच 10 मी मेसेज टाकला होता ग्रुपवर. हे मित्रांनो खूप महत्वाचं आहे आजचे कॉल दिलेलं. हे पहिल्यांदा कॉल काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं, कुठले सायकॉलॉजी लागते बँक निफ्टीमध्ये पैसा कमवून. बँक निफ्टीमध्ये काय, इथं देवळ नाही किंवा मंदिर नाही की तिथं गेलो जाऊन प्रसाद घेतला आणि प्रॉफिट घेऊन घरी आलो, असं नाहीये बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला वेट करावं लागेल. टायमिंग खूप महत्वाचं आहे बँक निफ्टीमध्ये. सगळा गेम जो आहे ना टाइमचा आहे बँक निफ्टीमध्ये. आणि तुम्ही एकदा हे टायमिंग मिस केलं का, परत कितीही बँक निफ्टीमध्ये अपघात तुम्हाला प्रॉफिट होणार नाही. ओके, त्यानंतर मी 9:40 मेसेज टाकला होता की बाबा तुम्हाला सेम 32,500 पी 315 वरून बाय करायचा आणि तो नंतर ऍक्टिव्ह झाला. मित्रांनो 9:40 हा कॉल दिला होता. 9:44 त्या कॉलनं जो हाय तयार केला होता हा 415 केला होता. आणि तुम्हाला नवल वाटेल, मी 9:40 ज्यावेळेला हा पुटचा ऑप्शन दिला होता त्यावेळेला त्याची प्राइस किती होती एकदा चेक करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण जे कॉल देतोय हे कशा पद्धतीचे कॉल देतोय. 32,500 पी 9:40 काय केला होता, मी बाय करायला सांगतो. कधी बाय करायला सांगत होता, 9:40 हा ऑप्शन जो आहे तो मी बाय करायला सांगत होता. आणि 9:40 मार्केटमध्ये ह्या ऑप्शनच्या प्रीमियमची प्राइस किती होती हे चेक करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा तो प्रीमियम 30-35 रुपये लांब होता, तेव्हा मी सांगितलं होतं की आपल्याला हा ऑप्शन बाय करायचा आहे. कितीला, 9:40 हा मी कॉल दिला होता तुम्हाला, 4 आहे 9:40. ओके, तर बघा या ठिकाणी 9:40 आहे, 25, 30, 35, 40 इथं हे बघा 9:40 इथं खाली तुम्हाला दिसत असेल क्लिअरली. 4 May 21, 9:40 टेलिग्रामला देखील एकदा क्रॉस चेक करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा पी कितीला बाय करायला सांगितलाय मी. बँक निफ्टी 32,500 पी 315 बाय करा. वेट फॉर ऍक्टिव्ह 9:40 हा कॉल टाकला होता. आणि त्यावेळेला ह्या ऑप्शनचा प्रीमियम मित्रांनो किती होता बघा, त्यावेळेला ह्या ऑप्शनचा प्रीमियम जो आहे हा 283 होता. आणि मी हा ऑप्शन तुम्हाला बाय करायला सांगितला होता 315 वरून हा मी तुम्हाला बाय करायला सांगितलं होता. तो नंतर ऍक्टिव्ह झाल्या पुढल्या 10 9:47 तर ह्या ऑप्शननं 421 हाय तयार केला. म्हणजे 100 पॉईंटची मुवमेंट इनिशियल स्टेजला कॅच करणं हे नॉट अ जोक लागतं. आणि ते आपण कॅच करायला होतो. हे या पद्धतीनं तुम्हाला एंट्री घ्यावी लागते. आणि तिथं एसएल सुद्धा खूप छोटा दिला होता आणि लगेच नंतर एसएल मी रिवाइज पण केला होता. 360 एसएल लावला होता. 10 100 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती आपल्याला मिळाली तिथे पहिल्यांदा. ओके, खूप लोकांनी ट्रेडिंग केलं. आणि दुसरं अजून एक तुम्हाला मी चार्ट दाखवतो, स्क्रीनवर चार्ट दाखवतो तुम्हाला. हा चार्ट मी शेअर केला होता. किती वाजता चार्ट शेअर केला होता पाहिजे टायमिंग आहे, 12:36 हा मी चार्ट शेअर केला होता. आणि परत बँक निफ्टी 32,200 पी 13:22 म्हणजे 1:30 हा बाय करायला सांगत होता. आणि त्याचा एसएल किती सांगितलं होता, 233. ऍक्टिव्ह झाल्याशिवाय खरेदी करू नका. आणि हा ऑप्शन देखील आपला परत ऍक्टिव्ह झाला. हे जे सकाळी कॉल दिले होते त्यामध्ये भरपूर लोकांनी ट्रेडिंग पण केलंय. आणि हा 32,200 पी जो आहे त्याच्यात पण 100 पॉईंटची मुवमेंट मिळाली. काही लोकांना 7,000 प्रॉफिट झालं, कुणाला 1,500 प्रॉफिट झालंय, कुणाला 1,300 रुपये प्रॉफिट झालंय. बघा एकदा प्रॉफिट 500 रुपये प्रॉफिट झाले, 2,000 प्रॉफिट झाले, 4,000 प्रॉफिट झाले, 21,000 प्रॉफिट झाले, 37,000 रुपये प्रॉफिट झाले, 21,900 डबल झाले ते थोडे स्क्रीनवर. म्हणजे या पद्धतीचा प्रॉफिट जो आहे तो आपल्या क्लायंटनी कमवलेला. इथं बघा मी हे सगळं दाखवत तुम्हाला. हा जो सेकंड पीई जो दिला होता हा पीई बघा, इथं ह्या पीईनं देखील 266-373 हे थोडं इथं मी ऍक्टिव्ह वगैरे झालेलं सांगितलेलं नाही, कारण त्या मी थोडं लेक्चर माझं सुरू होतं त्यामुळे मी बिझी होतो. त्यामुळे लाईव्ह मार्केटमध्ये लेक्चर सुरू होतं त्यामुळे मी ते काही सांगू शकलो नाही. म्हणजे बघा बँक निफ्टी 32,200 पीई 266 1:22 बाय करायचं. आणि त्यानंतर हा पीई ऑलमोस्ट 30-40 पॉईंट खाली पण गेला होता. बाय करायला सांगितलं म्हणजे कारण ऍक्टिव्ह झालं होतं. त्यानंतर ऍक्टिव्ह झाला मार्केटमध्ये कॉल.
म्हणजे ह्या पद्धतीचे जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मित्रांनो कॉल मिळवायचे असतील बँक निफ्टीमध्ये, 100-100 पॉईंटचे जर मुवमेंट कॅप्चर करायचं असेल मित्रांनो तुम्हाला, आणि चांगला प्रॉफिट कमवायचं असेल 4,000, 5,000, 10,000, 20,000, प्रॉफिट किती कमवू मला त्याचं देणं घेणं नाही. माझी अट राहते मित्रांनो, तुम्ही एसएल कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 पॉईंट पेक्षा जास्त घेऊ नका, 25 पॉईंट पेक्षा जास्तीचा एसएल कधीही मार्केटमध्ये घेऊ नका, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर चला तर उद्या काय होऊ शकतं, कशा पद्धतीची मुवमेंट मिळू शकते मार्केटवर, त्याची चर्चा करूया. कुठलाही वेळ न घालवता आज झालेले कॉल झाले, आता उद्या काय होऊ शकतं मार्केटमध्ये ते पहिल्यांदा समजून घ्या. आता बघा, मी मगाच सांगितलं तुम्हाला बँक निफ्टीचं बिहेव्हिअर काय आहे. बँक निफ्टी जो आहे तो डाऊन ट्रेंड मध्ये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, बँक निफ्टी जो आहे हा क्लिअरली सध्याला डाऊन ट्रेंड मध्ये आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इथं थोडाफार रिट्रेस 3-4 दिवस झाला होता, आणि त्यानंतर परत काय झाला होता, बँक निफ्टीचं पाठीमागच्या 3 दिवसाचं जर बिहेव्हिअर बघितलं तर हे खूप महत्वाचं आहे. पाठीमागच्या 3 दिवसामध्ये बँक निफ्टीनं काय केलंय, पाठीमागच्या 4 ट्रेडिंग सेशनमध्ये इथं सॉरी हे बघा, हा डे, नेक्स्ट डे, हा डे, त्यातल्या 3 दिवशी मित्रांनो अप्पर साईडला मार्केटमध्ये हेवी सेलिंग आलंय. म्हणजे मार्केट वरच्या साईडला गेलं का सेलिंग प्रेशर माउंट होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केटमध्ये 200, 300, 400 पॉईंटची अपसाईडला मुवमेंट आली, या सेलिंग प्रेशर ऍक्टिव्ह आहे, हे पहिल्यांदा डोक्यात ठेवा. म्हणजे जास्त वेळ तुम्हाला कॉल साईडला कॉल घ्यायचा नाही, लॉंग पोझिशन कॉल साईडला जास्त वेळ ठेवायचं नाही, मार्केटचा सेंटिमेंट हा बेरिश आहे, हे पहिल्यांदा क्लिअरली समजून घ्या. ओके, दुसरा पॉईंट सगळ्यात महत्वाचा काय, तर हा जर चार्ट मी 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर प्लॉट केला तर कुठल्या लेवल्स महत्वाचे आहेत, हे पहिल्यांदा समजून घ्या. मार्केटचा ट्रेंड, मार्केटच्या लेवल्स खूप महत्वाचे आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. उद्यासाठी काय आहे, वन डे मायनस एक्सपायरी डे आहे. मग उद्या जर मला काम करायचं असेल मित्रांनो, तर उद्या देखील मला सेम कुठं कॉल करायचं, काम करायचं माहिती का, उद्या जोपर्यंत बँक निफ्टी, काय म्हणतोय मी, काळजीपूर्वक ऐका किंवा नोट करून ठेवा हा कॉल वगैरे सगळे. उद्या आज बँक निफ्टी क्लोज कुठं झाला, 32,293 क्लोज झालाय. आणि उद्या जर तुम्हाला कॉल साईडला ह्या स्टॉक मध्ये इंडेक्स मध्ये पोझिशन बनवायचं असेल सी साईडला, आणि सीई जर तुम्हाला उद्या बाय करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, 32,520 वरती जोपर्यंत उद्या बँक निफ्टी ओपन झाल्यानंतर जात नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू नका, वेट अँड वॉचची पॉलिसी ठेवा. काय म्हणतोय मी, 32,520 वरती बँक निफ्टी जोपर्यंत जात नाही, त्याच्या वरती जाऊन जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत काहीही करू नका. ओके, त्याच्या वरती बँक निफ्टी क्लोज झाला, जा डोळं झाकून समजा तुम्हाला बँक निफ्टी जो आहे तो 32,800 पर्यंत परत एकदा वर घेऊन जाणार. काय म्हणतोय मी, एकदा जर बँक निफ्टी 32,520 वर क्लोज झाला आणि अपसाईडला ट्रॅव्हल करायला सुरू केलं बँक निफ्टीनं, तर बँक निफ्टी तुम्हाला पुढे 250 ते 300 पॉईंटची मुवमेंट देणार आहे, 32,800 पर्यंत जाणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, ऑप्शनचा जो बेस तयार झालाय हा 32,000 तयार झाला, म्हणजे 32,000 काय सॉरी 33,000 रेंजवर कॉल रायटर आहे, ऑप्शन सेल करण्यात आले फ्रीविली, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का, मी दुपारा चार्ट देखील तुम्हाला, मी टेलिग्रामचा जो चार्ट दाखवला होता हा चार्ट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, हा चार्ट ज्या वेळेला मी तयार केला होता त्यावेळेला जर तुम्ही ह्या टायमिंगचा जर ओपन इंटरेस्ट चेक केला बँक निफ्टीचा, तर तुमच्या हे लगेच लक्षात येईल, बँक निफ्टी एक तर इथून वर जाईल किंवा नाहीतर 32,400 पर्यंत येईल म्हणून सांगितलं. त्यावेळेला ज्या वेळेला बँक निफ्टी 32,942 होता त्यावेळेला सांगितलं होतं, हा जर ऑप्शन रायटर पाठीमागे सरकला तर बँक निफ्टीमध्ये 300 ते 400 पॉईंटची मुवमेंट अपसाईडला अपेक्षित होती, आणि डाऊन साईडला किमान 300-400 पॉईंट. बँक निफ्टी मित्रांनो इथं 200 पर्यंत खाली आला, म्हणजे बँक निफ्टीमध्ये 500 ते 600 पॉईंटची मुवमेंट वन साईड डाऊन साईडला नंतर आली, हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही. मग उद्या काय होऊ शकतं, तर उद्या जर मार्केटनं 32,500 ही रेंज अपसाईडला ब्रेक केली तर बँक निफ्टी 32,998 जाणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग तुम्हाला उद्या जर बेरिश पोझिशन बनवायची असेल बँक निफ्टीमध्ये, तर ही बेरिश पोझिशन कुठून बनते, तर जोपर्यंत मित्रांनो उद्या बँक निफ्टी हा 32,000 खाली क्लोज होत नाही, म्हणजे ही रेंज आहे, कुठली रेंज आहे, ही रेंज आहे, खूप महत्वाची रेंज आहे, 32,019 ते 31,945 ही रेंज आहे, ही रेंज नोट करून ठेवा, 32,019 ते 31,945 ही रेंज जोपर्यंत उद्या मार्केट वॉलेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला शॉर्ट पोझिशन बनत नाही. आणि समजा उद्या जर मार्केटने ही पोझिशन शॉर्ट केली, समजा मार्केट काय झालं उद्या गॅप डाऊन ओपन झालं खूप हेवीली खाली, तर मग हे ट्रॅव्हल करत खाली येईल, ऑलमोस्ट 30,000 सॉरी मार्केट ऑलमोस्ट 200-300-400 पॉईंट पर्यंत काय होऊ शकतं,
इथपर्यंत येऊ शकतं डाऊन साईडला 31,593 पर्यंत येऊ शकतं, किंवा मार्केट जे आहे ते काय करू शकतं त्या ठिकाणी 31,081 पर्यंत देखील काय होऊ शकतं बँक निफ्टी डाऊन साईडला स्लिप होऊ शकतो. पण समजा दुपारा 12:30 ते 1:30 दरम्यान जर बँक निफ्टी जर डे लोला असेल, काय म्हणतोय मी, उद्या 12:30 ते 1:30 दरम्यान जर बँक निफ्टी डे लोला असेल तर एक वेळ जरूर तुम्ही शॉर्ट ज्या पोझिशन आहेत पीई साईडला ज्या पोझिशन आहेत त्यातलं प्रॉफिट बुक करा तुम्ही, आणि तिथून मार्केट यू टर्न घेण्याची खूप जास्त शक्यता आहे. कारण का वन डे मायनस एक्सपायरीला बऱ्याच वेळेला बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हरिंग येतं, हे पहिल्या लक्षात घ्या. म्हणजे उद्या जर बँक निफ्टीनं ही रेंज ब्रेक केली तर बँक निफ्टी इथं येणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 31,500 ही रेंज जर ब्रेक केली तर बँक निफ्टी 31,000 जाणार आहे. नसेल तर तिथून मार्केट जर माघारी फिरलं आणि 32,000 वर जर बँक निफ्टी ट्रॅव्हल सुरू करायला सुरू केलं तर गॅरंटेड बँक निफ्टी 32,520 वर आणि 32,520 वर आल्यानंतर भारतीय बँक निफ्टी ऑलमोस्ट 33,000 काय करू शकतो ट्रॅव्हल करू शकतो. ह्या रेंज खूप महत्वाच्या आहेत, ह्या सांगितलेल्या रेंज फक्त काय करा तुम्ही लक्षात घ्या आणि ह्या रेंजवर काय करायचं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं. कसं माहितीये का, तुम्ही बँक निफ्टीवरती किंवा इंडेक्स डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग करत असताना कुठलाही व्ह्यू घेऊ नका. पहिली गोष्ट, मला आज शॉर्ट करायचं आहे, मला आज कॉल बाय करायचा आहे, पुट बाय करायचं आहे, कधीही घेऊ नका. मार्केट काय करतंय ते बघा, मार्केटचे डायरेक्शन काय सुरू आहे ते बघा आणि त्या डायरेक्शन नुसारच तुम्ही काय करा त्या ठिकाणी ट्रेडिंग करा. तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला प्रॉफिट होईल. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आता तर डेफिनेटली काय करा, लाईक करा, शेअर करा, भरपूर कमेंट्स करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. एवढं मराठीमध्ये चांगली सिरीज जी आहे ती मी तुमच्यासाठी काय केलेले सुरू केलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल झिरोधा तर त्याची पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, त्या लिंक मार्फत मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करेल. कारण एवढे 100-100 पॉईंटची मुवमेंट देणारे कॉल तुम्हाला कुठेही मिळणार नाही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. मी सर्वात महत्वाचं SL 25 ते 20 पॉईंटचा SL आहे आपला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, धन्यवाद, थँक्यू.